राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधी पक्षाने केली असून बुधवारी रात्री पवार आणि मुख्यमंत्री यांची भेट झालेली आहे। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत झाली पाहिजे अशी मागणी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलेली आहे। तर त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली आहे। तर अजित पवार यावेळेस काय म्हणालेत पाहूयात। खरीपाच्या कापणीला आलेल्या पिकांना तर मोठा फटका त्याचा बसलाच आणि शेतकऱ्यांच्या हातातोंड अशी आलेला घास गेला आणि या सगळ्या पावसामुळे रब्बीच्या पण पिकावर अतिशय परिणाम झालेला आहे। त्यामुळे मोदी यांनी जाहीर केलेलं होतं की आम्ही शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे देतो। अजूनही काल मी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो, रात्री मी औरंगाबादच्या परिसरामध्ये होतो, तेव्हा पाहिलं बहुतेकांच्या तक्रारी आहेत की अजिबात आम्हाला कशाही प्रकारची मदत मिळत नाही।